प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती अपूर्णांकांची जोडी सममूल्य नाही? आणि त्यासाठी आपल्याला 1, 2, 3, 4 पर्याय दिले आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये अपूर्णांकांची जोडी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जोडी सममूल्य आहे किंवा नाही ते पाहावं लागेल, आणि जी जोडी सममूल्य नसेल ते आपलं उत्तर असणार आहे. तर सर्वात प्रथम आपण पहिली जोडी घेऊया अपूर्णांकांची, 20 अंश/32 आणि 15 अंश/24. आपल्याला या ठिकाणी ह्या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप द्यायचं आहे, आणि संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला समजेल की ते सममूल्य आहेत किंवा नाही. मग या ठिकाणी जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर याचं संक्षिप्त रूप काय तयार होईल? इथे अंशाला आणि छेदाला आपण जर पाहिलं तर 4 ने 20 आणि 32 या दोन्ही अंकांना भाग जातो. मग भाग दिल्यानंतर आपल्याला अपूर्णांक काय भेटणार आहे की 4 5 20 आणि 4 8 32. 5 अंश/8 हे याचं संक्षिप्त रूप झालं आहे. आता 15 अंश/24 याचं आपण जर संक्षिप्त रूप केलं तर काय तयार होतंय पहा, की जर तुम्ही पाहिलं तर दोन्हीही संख्यांना 3 ने भाग जातोय. 3 5 15 आणि 3 8 24 म्हणजे ही जी जोडी आहे ही सममूल्य आहे, हे आपलं उत्तर नाही. आता आपण पुढची जोडी घेऊयात, दुसरी, 24 अंश/36 आणि 30 अंश/40. तर सर्वप्रथम आपण 24 अंश/36 इथं जर पाहिलं आपण तर 6 ने भाग जातोय, म्हणजे 6 4 24 आणि 6 6 36 याला आणखी पुढे भाग जाईल, 2 ने 4 2 3 6 म्हणजे याचं संक्षिप्त रूप आलं 2 अंश/3. पुढचा अपूर्णांक जो आहे 30 अंश/40 याला आता आपण संक्षिप्त रूप देऊया. इथे 10 ने भाग जातो, 10 3 30 10 4 40 म्हणजे 3 अंश/4 हा जो अपूर्णांकाची जोडी आहे ही अपूर्णांकाची जोडी सममूल्य नाही, म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.